आणि दंड भरायचा नाही तर तो 10 वर्ष आत जाणार तर त्याची बायका पुढे कोण बसणार बरं रिक्षाला का पळतो किंवा कुठलाही गाडीचा ड्रायव्हर मी रिक्षाला तसा बोलत नाही तर तो ड्रायव्हरला का पळतो समजा आपण आता कुठे भाडे घेऊन गेलो मोरोंडा गेलो कुठे गेलो तिथं काय झालं की आपण पळतो का पळतो ते तिथले गाववाले मारते बरोबर ना त्याचा उद्देश काय गाववाले मारत ती म्हणून पळतो ना आपण बाळा कोण तुमच्या गुन्हा दाखल होणार 7 लाख भरा नाहीतर पण ड्रायव्हर का पळतो आणि रिक्षावाल्याजवळ जर एवढे पैसे असते ना किंवा ड्रायव्हरजवळ कुठल्याही ड्रायव्हरजवळ पैसे असते तर त्याने गाडी चालवलं नसतो तर त्याच्यासाठी आपण सगळ्या रिक्षा संघटना टेम्पो संघटना जो पण ज्याच्याजवळ लायसन आहे तो मी बोलतो ज्याच्याजवळ लायसन आहे मी मोटरसायकल तरी घेऊन बाहेर पडणारच आहे ना मलाही उद्या तोच नेम चालू आहे पण त्याच्यासाठी आपल्या जेवढ्या संघटना जेवढ्या असं नमूद करायचं की ज्याच्याजवळ लायसन आहे त्याने आम्हाला सहकार्य करावं आणि या सरकारच्या विरोधात आपल्याला एक आंदोलन तयार करायचं आहे उद्याचा त्यांचा फायनल डेट आहे उद्या जर त्यांनी निकाल दिला नाही आपल्याला काय व्यवस्थित आपल्या याच्याने तर आपल्या त्यासाठी सगळ्या आपल्या पहिल्या तालुक्यापासून सुरुवात करूया कारण माणसाने आहे ना घर आपलं पहिलं घर घरापासून सुरुवात करतो तेव्हा वाडीत किंवा गाव सुरू करतो तसं आपण आपल्या तालुक्यापासून सुरुवात करू जिल्ह्यापर्यंत पोहोचू आणि प्रत्येकाने हा मेसेज टाका माझा समजा मित्र असेल चिपळूणला एखादा ड्रायव्हर त्याला मेसेज टाका माझा मंडणगडला असेल त्याला मेसेज टाका तर आपल्याला का उतरायचं आणि ह्याची एक जनजागृती करा ड्रायव्हरसाठी कारण ड्रायव्हरला काही व्हॅल्यू नाही कोण पण येतो हे खाली उतर अरे काय चाललंय म्हणजे आम्हाला काहीच नाही आम्ही 8-8 तास नोकरी करायची सकाळी 5 वाजता रिक्षावाले म्हणजे बांधव रिक्षा घेऊन येत आहेत डमडमला 5 वाजता गाडी घेऊन येतात संध्याकाळी 7 वाजेपर्यंत किती होत त्याला आज भिकारी काम करणार आहे ना त्याला सुद्धा 500 रुपये रोज आहे आणि 24 तास राबतोय त्याला 400 रुपये हजेरी पडत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे एवढंच मी सगळ्यांना हात जोडून सांगतो सगळ्यांनी सहकार्य करा आणि या सरकारच्या विरोधात एक आंदोलन आपण उभारूया करूया सहकार्य ही संधी आहे एकदा केंद्र सरकारमध्ये जर हा ठराव पास झाला आणि जर उद्या तिथं सही झाली की तुम्ही नंतर बोंबलून आणि वरडून काही उपयोग होणार नाही तेव्हा आता हा दावा उठवला तर याचा काहीतरी आपल्याला न्याय मिळेल.